वळू 12 कोटीचं आता मी तर कधी ऐकलंच नव्हतं, तुम्ही पण ऐकलं नसेल. आणि म्हणजे हे पशुधन जे आपलं आहे हे वाढलं पाहिजे, जोपासलं पाहिजे, नवीन नवीन जाती प्रजातीची माहिती आपल्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे. आणि म्हणून आता या अशा प्रकारच्या महाएक्स्पोमधूनच आज आपण इथे मला कोणी सांगितलं 12 कोटी वळू 12 कोटीचं आता मी तर कधी ऐकलंच नव्हतं, तुम्ही पण ऐकलं नसेल. आणि म्हणजे एक एक जे काय आपल्याला आणि त्याचबरोबर इतरही जाती प्रजाती ज्या आहेत आपण कधी पाहिल्या नसतील, आपण त्याची माहिती नसेल, अशा देखील या ठिकाणी अशा महाएक्स्पोच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन काही ना काही शिकायला मिळतं. हा असं खऱ्या अर्थाने महाएक्स्पोचा एक प्रयत्न असतो किंबहुना त्याचा आयोजनामागचा उद्देश असतो. आणि म्हणूनच पशुसंवर्धन जे आहे हा शेतकरी आणि पशुपालकांचा बारमाही व्यवसाय आहे. आणि म्हणून हा व्यवसाय शेतीला पूरक आहे. शेतीला पूरक हा जोडधंदा जो आहे याला वाढवलं पाहिजे, याला आपण पुढे नेलं पाहिजे. आणि त्यासाठी गाई म्हैसी शेळ्या मेंढ्या कोंबड्या खोडे सगळंच या ठिकाणी या 100 पेक्षा जास्तीच्या जाती प्रजाती या प्रदर्शनामध्ये या ठिकाणी या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त करून देण्यासाठी या महाएक्स्पोचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून आधुनिक पद्धतीने पशुसंवर्धन केल्यामुळे शेतकऱ्याची मिळकत वाढते, उत्पन्न वाढतं, त्याला अधिकचा फायदा होतो. आणि म्हणूनच अशा प्रकारचं एक्स्पो हे शेतकऱ्यांना वरदान ठरेल. त्याचबरोबर पशूंना कुठल्या प्रकारचा चारा द्यायचा, पशूंचा गोठा कसा असला पाहिजे, त्यांचे खूर कसे स्वच्छ ठेवले पाहिजे, निगा कशी राखली पाहिजे, याविषयी सगळं मार्गदर्शन जे आहे. आपण आता फार आधुनिक पद्धतीकडे स्पर्धा वाढली आहे, कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, परंतु नवीन नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. नवीन नवीन जेवढं शिकण्यासारखं सगळं जेवढं आपल्याला शिकता येईल तेवढं शिकलं पाहिजे. आणि म्हणून माणसाने आयुष्यामध्ये नवीन नवीन काहीतरी आत्मसात केलं पाहिजे. आपण आत्मसात केलेलं दुसऱ्याला दिलं पाहिजे, त्यामुळे समाजाला त्याचा मोठा फायदा होत असतो. आणि समाज एक समृद्धीकडे जात असतो, समाजाची भरभराट होत असते, त्याचा आर्थिक त्याला सुबत्ता येत असते, तो समाज सुजलाम सुफलाम होत असतो. आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी हे फार फायद्याचं आहे. मगाशी गिरीश महाजन यांनी सांगितलं, अवकाळी पाऊस होतोय, गारपीट होतीये, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, पण बळीराजाला आपल्याला विश्वास आहे की आम्ही जेव्हा जेव्हा अवकाळी झालं, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, हे राज्याचं सरकार जे आहे हे तुमचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना न्याय देणारं सरकार आहे, तुम्हाला हे सरकार वाऱ्यावर कधीही सोडणार नाही, ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणूनच नुकताच जो अर्थसंकल्प आपला झाला, या अर्थसंकल्पात आपले अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी एक पंचामृत अर्थसंकल्प केला, सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलंय. शेतकरी यांना प्राधान्य आपण दिलंय. जशी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची शेतकरी सन्मान योजना जी होती वर्षाला 6,000 रुपये देण्याची, त्यालाच जोडून आपल्या सरकारने आणखी 6,000 रुपये त्याच्यामध्ये जोडण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर जे आपले दुष्काळी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये देखील प्रति शेतकरी 1,800 रुपये, एखाद्या शेतकऱ्याच्या घरात 4-5 माणसं असली तर 18×95 म्हणजे 9,000 रुपये. आणि हे आपले राज्याचे 6,000, 15,000 झाले आणि केंद्राचे 6,000, म्हणजे 21,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कुटुंबाला मिळतील. अशा प्रकारची व्यवस्था आणि नियोजन करणारं हे तुमचं सरकार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेतीला पूरक हा जोडधंदा जो आहे, शेळी मेंढी जे महामंडळ आहे त्याला देखील आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 कोटींचं बिनव्याजी कर्ज देण्याचं देखील आपण तरतूद केलेली आहे. आणि मग हे सगळे जे निर्णय आहेत हे शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण घेतलेले आहेत. आणि म्हणूनच हा पंचामृत जे आपण अर्थसंकल्प आहे त्यामध्ये आम्ही शाश्वत शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. आणि शाश्वत शेती समृद्ध शेतकरीचे जे काही
प्रथम त्याचा आमचा जो उद्देश आहे आणि त्या प्रथम जे आहे पंचामृत मधलं प्रथम अमृत हे शेतकऱ्यांच्यासाठीच आम्ही केलेलं आहे. शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, त्याला त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, त्यांनी आणखी चार लोक सांभाळली पाहिजे, शेतकरी सदन झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणूनच आज आपल्याला मी सांगू इच्छितो की हे सरकार तुमचं आहे. महिला भगिनी इकडे बसलेल्या आहेत, आपण लेक लाडकी ही योजना सुरू केलेली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर काही पैसे, शाळेत जायला लागली तर पहिले 5,000, नंतर 4,000, नंतर 7,000 आणि 11वीत गेली परत काहीतरी 6-8,000 आणि 18 वर्ष झाल्यानंतर 75,000. असे 1,00,000 रुपये आपल्या लेक लाडकी या योजनेमधून आपण केलेत, महिलांना सन्मान केलाय. आज आपल्याला माहीत आहे की एसटीमध्ये कुठं बी बसा 50% एसटीत प्रवास करून टाका. ज्येष्ठांना आपण 75, 60, 65 अशी सवलत दिली. 75 वर्षाचे जे आहेत त्यांनी देखील जवळपास 3-3.5 कोटी ज्येष्ठांनी तो मोफत एसटीचा प्रवास केलाय. महिलांना देखील आपण 50% त्याच्यामध्ये सवलत दिली आहे. आणि म्हणून मी काय त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु सर्व सगळ्या वर्गांना या आपण याच्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला चारा, पिकं, बी बियाणं, ह्या सगळं खतं हे सगळ्या क्वालिटीची मिळाली पाहिजे, ही देखील भूमिका आपल्या सरकारची आहे. आणि म्हणूनच या आपल्याला आजच्या या महाएक्स्पो निमित्त मी मनापासून आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि राज्यातून, इतर राज्यातून पण काही लोक आलेल, म्हणजे आपल्या इतर राज्यातले जो किसान यहां पर आए हैं, अभी स्टेज पे भी आए थे उनमें से, और उनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं. मुख्यमंत्री के ऐसे से आप भी देखा है कि महाराष्ट्र में महाएक्सपो क्या है. महाराष्ट्र मतलब महाराष्ट्र बड़ा राज्य और यहां पर बड़ा बड़ा काम होता है, जैसा हमारे विके पाटिल साहब ने किया है, बड़ा बड़ा काम होता है और बड़ा काम देखने को भी आपको मिला है, ऐसे आपके राज्य में भी आप करो. आणि म्हणून आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जे आत्मनिर्भर भारत करण्याचा जो उद्देश आणि आपला जो संकल्प आहे त्याला देखील अशा प्रकारचे महाएक्सपो मधून त्याला जोड मिळत असतं, बळ मिळत असते. आणि म्हणून राज्याला या केंद्र सरकारकडून आपल्याला मी सांगू इच्छितो की आम्ही दिल्लीला जातो, आम्ही मध्ये पण गेलो होतो आणि त्यावेळेस देखील ऊस उत्पादक जे काही शेतकरी आहेत, आपले साखर कारखाने आहेत, उद्योग जो आहे साखर उद्योग अडचणीत होता. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की एकाच बैठकीमध्ये या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांनी 10,000 कोटीचं जे इन्कम टॅक्स होतो तो माफ करण्याचा निर्णय घेतला. या राज्याला पायाभूत सुविधांसाठी 1,000 कोटी देत आहेत, या शहरांच्या विकासासाठी 1,000 कोटी दिले, जवळपास रेल्वे आणि रस्त्यांचे प्रलंबित प्रकल्प आहेत त्याला 13,500 कोटी रुपये दिलेत. शेवटी हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि म्हणून आपल्याला केंद्राचं देखील पाठबळ मिळतंय. आणि म्हणून मी मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो की या विकासामध्ये त्यांचाही मोलाचा सहभाग, मोलाचा हातभार लागतोय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या महाएक्सपोला मनापासून शुभेच्छा देत असतानाच या ठिकाणी आपण जे मगाशी शिर्डी या ठिकाणी इथं थीम पार्क उभारण्याची संकल्पना मांडलेली आहे आणि त्याच्यावर शिर्डी संस्था म्हणजे आपल्या साईबाबांचा पूर्ण जीवनपट जो आहे याच्यामध्ये उतरवण्याचा जो काही संकल्प आपण केलाय त्याला पैसे कमी पडू देणार नाही. नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपल्याला जे पैसे लागतील ते पैसे आपल्याला त्या प्रकल्पासाठी दिले जातील. शेवटी साईबाबाचा आशीर्वाद आहे, त्याच्या कृपेने सगळं चाललेलं आहे, राज्याचा कारभार सुरू आहे, या जनतेच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे. आणि म्हणून जे काही आमचा दुसरा काही पर्सनल अजेंडा नाही, आमचा एकच अजेंडा आहे या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे. या राज्यातली जनता जी आहे त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, एवढीच आमची भावना आहे, बाकी आमचा काही भावना नाही आहे. आणि म्हणून जे आम्ही करू हे राज्य तुमचं आहे, जे करू ते तुमच्या हितासाठी, जे करू ते राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी,
जे करू ते राज्याच्या प्रगतीसाठी, एवढं सांगतो। पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद, मनापासून शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर मी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य सचिंद्र प्रताप सिंग सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी